शेतकरी मित्रांनो, मित्रा कंपनी सादर करत आहेत ग्रेपमास्टर बुलेट प्लस। ग्रेपमास्टर बुलेट प्लस हे मशीन 18 HP ट्रॅक्टर व त्यापुढील ट्रॅक्टर HP वरती काम करते व याला 540 PTO RPM द्यावा लागतात। माउंटेड टाईप असल्यामुळे हे पावसाळ्यात न हसताही काम करू शकते, तसेच एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत वळताना कमी अंतरात वळते। या मशीनमध्ये युरो कार्डन कंपनीचा स्ट्रेट अँगल शाफ्ट देण्यात आला आहे। हा शाफ्ट डायरेक्टली फॅनला कनेक्ट असल्यामुळे याची पूर्ण पॉवर जी आहे ती फॅनला मिळते। फॅनला पॉवर मिळाल्यामुळे याचा चांगला परफॉर्मन्स तुम्हाला भेटतो। या मशीनमध्ये 65 लिटर पर मिनिट व 40 bar प्रेशर क्षमता असलेला उडर कंपनीचा डायफ्राम पंप देण्यात आला आहे। या पंपाचे वैशिष्ट्य म्हणजे मूव्हिंग पार्ट कमी असल्यामुळे सहजासहजी मेंटेनन्स निघत नाही व हा पंप कंटिन्युअस फ्लो सर्व नोझलला एक समान देतो। परिणाम होत नसल्यामुळे फॅनच्या पातेतील कोन चेंज होत नाही, परिणामी फॅन वर्षानुवर्ष एक समान हवा देतो। या मशीनमध्ये 2 speed व 1 neutral gear देण्यात आला आहे, त्यामुळे आपल्या गरजेनुसार हवेचा दाब कमी जास्त करणे तसे पूर्णपणे बंद करणे सहज शक्य होते। यामध्ये तुम्ही या पोझिशनला बघताय तो आहे तुमचा हाय गिअर, त्यानंतर तुम्ही या पोझिशनला गेल्यानंतर म्हणजे पूर्णतः तुमची हवा बंद करण्याची गरज असेल त्यावेळेस न्यूट्रल गिअरवरती ठेवा। ज्यावेळेस हवेचा प्रेशर कमी असेल, तुम्हाला हवेची कमी प्रमाणात गरज असेल किंवा तुमचं द्राक्षबाग फ्लावरिंग स्टेजमध्ये असेल त्यावेळेस तुम्ही गिअर जो आहे तो लो पोझिशनला ठेवू शकता। फॅनने एक समान हवा देण्यासाठी ती ओढताना इनलेट वेन्सचा वापर केला आहे। इनलेट वेन्सने एक समान हवा ओढल्यानंतर ती दोन्ही बाजूला समान प्रमाणात देण्यासाठी एअर डिवायडर देण्यात आलेले आहे। फॅनमुळे खालच्या साईडला जी हवा तयार होऊन खाली वेस्ट होते ती हवा वरच्या बाजूला उंच जाण्याकरता रिकव्हरी प्लेटची सुविधा देण्यात आलेली आहे। प्रत्येक नोझलला एक समान व लहरी हवा तयार करण्यासाठी काउंटर फिनचा वापर करण्यात आला आहे। लहरी हवेमुळे झाडाच्या पानाच्या दोन्ही साईडला तुमची पावडर एक समान प्रमाणात बसण्यास मदत होते। या मशीनमध्ये रिव्हर्स टाईपची टेक्नॉलॉजी असल्यामुळे हा फॅन जो आहे हा वरच्या साईडने हवा खेचतो, म्हणजे या एरियातून तो हवा खेचतो आणि या इथनं सोडतो। परिणामी काय होते की खालीची जमिनीवर तुमची माती, धूळ, काळी कचरा, पाला पाचोळा, तसेच डाऊनी बुरीचे जे स्कोर पडलेले असतात तो वरती खेचत नाही व ते झाडापर्यंत जाण्यास तो रोखण्यास मदत करतो। या मशीनमध्ये आरा कंपनीची 10 nozzles देण्यात आली आहे। यामध्ये एका साईडला 1.0 सिरॅमिक डिस्क असलेले नोझल देण्यात आले आहेत, तर दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता की ATR 60 नोझल देण्यात आले आहे। ATR 60 हे तुम्ही PGR यूजसाठी वापरू शकतात व 1.0 डिस्क सिरॅमिक असलेले हे तुम्ही रेग्युलर स्प्रेसाठी यूज करू शकतात। हाय डेन्सिटी पॉलिथिलीनपासून बनवलेली 200 liter क्षमतेची टाकी या मशीनला देण्यात आलेली आहे। वातावरणातील कोणत्याही घटकांचा यावर काही एक परिणाम होत नाही। तसेच त्या 200 liter टाकीव्यतिरिक्त तुम्ही ह्या पाठीमागे 600 liter टँक या ठिकाणी तुम्ही अटॅच करू शकता। टाकीमधील पाणी बघण्यासाठी वॉटर इंडिकेटर लेवलची सुविधा या ठिकाणी देण्यात आली आहे। यामध्ये आपण पाणी किती शिल्लक राहिलेले हे बघू शकता। कोरडी पावडर मिक्स करण्यासाठी बास्केट मिक्सरची सुविधा या मशीनमध्ये देण्यात आलेली आहे। टाकीमधील केमिकल एक्जीव करण्यासाठी एजिटेटरची सुविधा देण्यात आलेली आहे। अँगलपासून टाकीचे संरक्षण करण्यासाठी मजबूत असा बंपर देण्यात आलेला आहे। या मशीनला मजबूत व गंजरोधक अशी चेसी देण्यात आलेली आहे। ही चेसी हॉट डीप गॅलोनाइज पावडर कोटिंग व लॅकर कोटिंग पासून बनवण्यात आलेली आहे। हॉट डीप गॅलोनाइज व पावडर कोटिंग तसेच लॅकर कोटिंग पासून बनवलेली गंजरोधक शेल या मशीनला देण्यात आलेली आहे। 180 bar प्रेशर क्षमता असलेले होज पाईप या मशीनला देण्यात आलेले आहे। या मशीनमध्ये 2 types फिल्टर देण्यात आले आहेत, एक म्हणजे सक्शन फिल्टर आणि दुसरा म्हणजे नोझल फिल्टर। हा जो दिसतोय हा सक्शन फिल्टर आहे। सक्शन फिल्टर हा टाकीतून येणारे पाणी या ठिकाणी स्वच्छ करतो, परिणामी
टाकी मधले जे डस्ट पार्टिकल काडी कचरा जो येतो तो इथेच क्लीन होतो, तो या प्रकारे आपण क्लीनिंग करू शकतो. या मशीन मध्ये नोझल चोकअप होऊ नये किंवा ब्लॉक होऊ नये म्हणून हा नोझल फिल्टर देण्यात आलेला आहे. हा फिल्टर पंपाकडून येणारे डस्ट पार्टिकल या ठिकाणी क्लीन करतो, परिणामी नोझल तुमचे चोकअप होत नाही. तसेच हा फिल्टर साफ करण्यासाठी बटरफ्लाय वॉल देण्यात आलेला आहे. नोझल फिल्टर कंट्रोल पॅनलच्या पहिले व पंपानंतर बसवण्यात आला आहे, परिणामी प्रेशर गेजची ॲक्युरेसी वाढण्यास मदत होते. टाकीतील पूर्ण पाणी फ्लश करण्यासाठी फ्लश वॉलची दोन्ही साईडला सुविधा देण्यात आली आहे. कंट्रोल पॅनल देण्यात आलेला आहे. हा कंट्रोल पॅनल पंपाकडून येणारे पाणी नोझलकडे जाण्यास कंट्रोल करतो. यामध्ये तुम्ही बायपास करणे, डावी व उजवीकडचा प्रवाह चालू बंद करणे, तसेच पूर्णतः बंद करणे किंवा प्रेशराइज मोड करणे यासाठी या कंट्रोलरचा तुम्ही यूज करू शकता. या कंट्रोलरमध्ये प्रेशर गेज मीटर, कंट्रोलर व प्रेशर रेग्युलेटर वॉल देण्यात आलेले आहे. यामध्ये चार टाईपचे फंक्शन या कंट्रोलरनी केली जातात. फर्स्ट म्हणजे SX व DX. ज्यावेळेस तुमचा कंट्रोलर SX व DX वर असेल त्यावेळेस दोन्ही बाजूची नोझल तुमचे चालू असणार. ज्यावेळेस तुम्ही हा नॉब SX वरती कराल त्यावेळेस तुमच्या उजव्या बाजूची नोझल चालू असणार व डाव्या बाजूची नोझल बंद होणार. तसेच तुम्ही हा नॉब जर DX वरती केला तर तुमची डाव्या बाजूची नोझल चालू असणार व उजव्या बाजूची नोझल बंद होणार. ज्यावेळेस तुम्ही हा कंट्रोलर बायपास मोडवरती कराल पूर्ण पाणी हे टाकीमध्ये रिटर्न जाणार. त्यानंतर तुम्ही प्रेशर गेज सेट करण्यासाठी प्रेशराइज नॉबवरती जेव्हा हा कंट्रोलर ठेवाल त्यावेळेस यामध्ये रीडिंग घेऊन तुम्ही प्रेशर किती प्रेशर बारवरती ठेवू शकतात यामध्ये तुम्हाला रीडिंग दिसेल.